ठाणे जिल्हा अग्री समाज संघटनेच्या वतीने आयोजित अग्रिगौरव पुरस्कार सोहळा डोंबिवलीत संपन्न झाला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी संजीव नाईक यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना संजीव नाईक म्हणाले की आम्ही कोणाच्याही संपर्कात नसून राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक सरकार बनेल असाही दावा संजीव नाईक यांनी केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असताना एकीकडे भाजपा आपले सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात महाशिव आघाडीचे सरकार स्थापन करेल अशी चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वृत्तवाहिनींना सांगितलेले आहे. या संदर्भात भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितले की आम्ही कोणाच्याही संपर्कात नसून गणेश नाईकही कोणाच्याही संपर्कात नसल्याचा दावा संजीव नाईक यांनी केला आहे. काँग्रेसचे नाना पाटोले आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. याबाबत पत्रकारांनी संजीव नाईक यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा दावा खरा आहे का असा प्रश्न विचारला असता संजीव नाईक म्हणाले की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन महाशिव आघाडी सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयत्न हे जनतेसाठी आणि आमच्यासाठी कुतूहलाचे आहे. परंतु महाराष्ट्रात भाजपचे सरकार बनेल असा दावा संजीव नाईक यांनी केला असून दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी महाभरती होणार असल्याचा दावा करत असली तरी नेमके कोणते भाजप आमदार या दोन्ही पक्षाच्या संपर्कात आहेत हे अद्याप गुलदस्तच आहे. घडामोडींना महाराष्ट्रामध्ये खूप वेग आलेला आहे. एकीकडे भाजपकडे मेगाभरती असताना निवडणुकीच्या पण आता बघितलेल्या आहेत, परंतु 105 जी आपली भाजपची जी काही आता गणित आहेत त्यामध्ये विरोधी वातावर बसायचं असं चर्चा होत आहे. तर आता कुठे ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं म्हणत आहे की जे गेलेले आहेत ते परत आमच्या संपर्कात आहे, काय तथ्य आहे आता त्यांनाच माहिती. आता कोण गेलेले संपर्कात आहेत ते त्यांनाच माहिती असेल, परंतु मला विश्वास आहे की माननीय नरेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या ठिकाणी सत्ता येईल अशा पद्धतीचं फडणवीस साहेबांनीसुद्धा आणि चंद्रकांत दादांनीसुद्धा आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे ते आपण सर्व लोकांनी बघितलं असेल. आम्हाला विश्वास आहे की योग्य पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीने नाही, योग्य पद्धतीने पुन्हा या संदर्भामध्ये काहीतरी जुळवणी होईल आणि सकारात्मक पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला, आज शेतकरी असेल, आज नोकरदार वर्ग असेल, ज्या ज्या लोकांना अडचणी आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा सकारात्मक सरकार बसेल असा मला विश्वास आहे. प्रश्न म्हटला संपर्काचा, तर आम्ही काय कुठल्याही कोणाच्या संपर्कात नाही. महाशिव आघाडीबद्दल जी काय चर्चा होत आहे तर त्या जी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आज आलेली आहे तर हे सरकार किंवा ही लोक एकत्र राहतील का? आता ही सर्वांनाच या संदर्भामध्ये कुतूहल आहे आणि काय होणार आहे ते भविष्यामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे. परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की सकारात्मक सरकार बसायला पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या जनतेला या आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढणारं सरकार बसलं पाहिजे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे आपल्याकडे तीन टायर सिस्टीम असतं, त्याच्यामध्ये एकाच ठिकाणी बसून चालणार नाही तर सर्व लोकांना समान त्या ठिकाणी दर्जा आणि समान त्या ठिकाणी सिस्टीम चालली पाहिजे. कारण भविष्यामध्ये महाराष्ट्राची जनता तेच बघते, सर्वांनाच नवीन आहे, आम्हालाही नवीन आहे. डोंबिवलीमध्ये सुद्धा प्रथमच असं होतं की एका व्यासपीठावर आग्री समाजाच्या अनेक मान्यवरांचं सत्कार होत आहे, आपण काय सांगतो? मला आनंद आहे की डॉक्टरांनी फार चांगला या ठिकाणी पुढाकार घेतला आणि या आग्री समाज मंडळानं सर्वच समाजातील विविध स्तरातील लोकांना, आज मग कोण IAS झाले असतील, IPS झाले असतील, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विविध क्षेत्रामध्ये, मग ते राजकीय क्षेत्र असतील, सर्वांना एकत्र करून व्यासपीठावर सन्मान करून समाजातल्या तरुण पिढीला त्यांचं एक मार्गदर्शन व्हावं आणि त्यांच्यासमोर ही लोकं जावे की बाबा आज आपल्या समाजामध्ये सुद्धा अशी लोकं घडलेली आहेत आणि भविष्यामध्ये अजून समाज पुढे जावा यासाठी हा एक कौतुकाची थाप देण्याचा कार्यक्रम केला. अशा कार्यक्रमातून नक्कीच पुढच्या भावी पिढीला प्रोत्साहन मिळतं आणि असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे. तुमचा मुख्यमंत्री कोण असेल? व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर जाधव सर, रमेश गायकवाड, पेरणा TV9, डोंबिवली.